विद्यार्थी मित्रांनो आज आपण बहुपदीचे प्रमाण रूप पाहणार आहोत बहुपदीमधील पदे चलाच्या घातांकाच्या उतरत्या किंवा चढत्या क्रमाने लिहिण्याच्या पद्धतीला बहुपदीचे प्रमाण रूप असे म्हणतात बहुपदी चलाच्या घातांकाच्या चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने लिहिण्याची पद्धत म्हणजेच बहुपदीचे प्रमाण रूप इथे एक उदाहरण घेत आहे मी उदाहरणार्थ ऋण दोन एक्स अधिक तीन एक्सचा पाचवा उणे सात एक्सचा वर्ग अधिक पाच एक्सचा चौथा अधिक एक्सचा घन अधिक दोन यामध्ये चलांचे घात पहा पहिल्या पदामध्ये चलाचा यसचा घात एक आहे दुसऱ्या ह्याच्यात पाच आहे तिसऱ्या ह्याच्यात दोन आहे त्याच्यानंतर चार आहे तीन आहे आणि हा सगळ्यात शेवटचा स्थिरांक म्हणजे त्याचा त्याच्या शेजारच्या यक्षचा घात शून्य आहे त्याच्या डोक्यावर शून्य घात आहे आता ही या बहुपदीमधील सर्व पदातील चलांचे घात क्रमाने नाहीत एक पाच दोन चार तीन अशा प्रकारे आहेत आता आपल्याला ती बहुपदी एक तर चलाच्या घाताच्या उतरत्या क्रमाने लिहायची आहे किंवा चढत्या क्रमाने लिहायची आहे आता मी इथं बहुपदीचे प्रमाणरूप लिहिणार आहे हे प्रमाणरूप मी उतरत्या घातानुसार लिहिणार आहे चलाच्या उतरत्या घातानुसार म्हणजे सर्वात मोठ उतरत्या क्रम म्हणजे सगळ्यात जो मोठा आहे तो घात प्रथम लिहिणार आहे इथं एक्सचा पाचवा घात हा सगळ्यात मोठा आहे म्हणजे ते पद म्हणजे पूर्णच पद घ्यायचं आहे तीन एक्सचा पाचवा सुरुवातीला त्याच्यानंतर चौथ्या घाताचं पद म्हणजे पाच एक्स अधिक पाच एक्सचा चौथा त्यानंतर तिसऱ्या घाताचे पद अधिक एक्सचा घन त्यानंतर वर्गाचे पद म्हणजे ऋण सात एक्सचा वर्ग ऋण दोन यक्ष म्हणजे हे एक घाताचं पद आणि त्यानंतर अधिक दोन तर असे पाच चार तीन दोन एक आणि हा शेवटचा शून्य घाताचे पद तर अशा प्रकारे उतरत्या क्रमाने चलाच्या घाताच्या उतरत्या क्रमाने लिहिण्याच्या पद्धतीला बहुपदीचे प्रमाण रूप असे म्हणतात किंवा तुम्ही चढत्या क्रमासने सुद्धा लिहू शकता म्हणजे सगळ्यात लहान घाताचे चलाच्या लहान घाताचे पद प्रथम त्याच्यानंतर वाढत 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 सुद्धा तुम्ही लिहू शकता तर हीच बहुपदी मी चढत्या चलाच्या चढत्या घातानुसार मी लिहिलेली आहे म्हणजे दोनच्या शेजारी चल नाही म्हणजे त्याचा घात शून्य म्हणून ते शून्य घाताचे पद प्रथम एक घाताचे पद नंतर दोन घाताचे पद त्याच्यानंतर तीन घाताचे पद त्याच्यानंतर चार घाताचे पद त्याच्यानंतर आणि पाच घाताचे पद त्याच्यानंतर अशा प्रकारे मी चढत्या चलाच्या चढत्या घातांकानुसार मी बहुपदी लिहिलेली आहे हा अशा प्रकारे बहुपदी लिहिण्याचा उपयोग हा बेरीज वजाबाकी करत असताना खूप होतो म्हणून आपल्याला हे शिकायचे आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यामध्ये ह्याचा फार चांगल्या प्रकारे उपयोग होतो परंतु शक्यतो आपण चलाच्या उतरत्या घातानुसारच म्हणजे पहिल्या प्रकारानुसारच आपल्याला जास्त उपयोग होणार आहे म्हणून आपण त्याचाही सराव करणार आहोत बहुपदीचे सहगुणक रूप पाहूया बहुपदीच्या प्रमाण रूपानंतर आता आपण बहुपदीचे सहगुणक रूप बघणार आहोत पहिले उदाहरण पाहूया पाच एक्सचा घन ऋण दोन अधिक सात एक्सचा पाचवा उणे दोन एक्स आता बहुपदीचे प्रमाण रूप लिहिणार आहे जसे मी मगाशी लिहिले होते मी आत्ताच स्पष्ट केले की आपण बहुपदीचे प्रमाण रूप हे चलाच्या घाताच्या उतरत्या क्रमाने लिहिणार आहोत म्हणजे सगळ्यात मोठा घात प्रथम त्याच्यानंतर लहान त्याच्यानंतर लहान त्याच्यानंतर लहान अशा प्रकारे मांडणी करणार आहोत इथं सर्वात मोठा घात आहे पाचवा म्हणजे ते पद आहे सात एक्सचा पात पाचवा ते पद पूर्ण ले घ्यायचं आहे त्यानंतर तिसऱ्या घाताचं पद इथं आहे ते त्याच्या पाठीमागले आहात अधिक पाच एक्सचा घन ऋण दोन एक्स ऋण दोन आता ही झाली प्रमाण रूपातील बहुपदी म्हणजे हे लिखाण फक्त प्रमाणरूपाचं आहे आणि आपण शिकणार आहोत आता त्याच्या पुढचा भाग म्हणजे बहुपरीचे सह रूप सहगुणक म्हणजे चलाच्या शेजारी सोबत गुणाकारात असलेले अंग आपल्याला गोळा करायचे चिन्हासहित सह म्हणजे सोबत असलेला गुणक म्हणजे गुणाकारात असलेला चलाशी चलाच्या सोबत गुणाकारात असलेले अंक गोळा करायचेत आपल्याला आता या बहुपदीमध्ये एक्सचा एक्सच्या चौथ्या घाताचे पद व एक्सचा वर्गाचे पद हे समाविष्ट नाही हा आता इथं जर प्रमा रूप जर लिहायचं असेल तर त्याच्यासाठी एक आणखीन एक नियम लक्षात ठेवायचा हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे इथं पहा की इथे पाचव्या घाताचे पद आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तिसऱ्या घाताचे पद आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पाचव्यानंतर तिसऱ्या घाताचे पद आहे म्हणजे चौथ्या घाताचे पद नाही आहे तिसऱ्यानंतर एक घाताचं पद आहे म्हणजे दुसऱ्या घाताचं पद नाही आहे म्हणजे या प्रमाण रूपातील बहुपदीमध्ये चौथ्या आणि दुसऱ्या घाताचं पदच समाविष्ट नाही आहे मग सहगुणक रूप लिहिण्याच्या अगोदर आपल्याना आपल्याला या पदां या घाताची पदे समाविष्ट करायची आहेत पण समाविष्ट करताना किंमत बदलली नाही पाहिजे बहुपदीची हा विचार केला पाहिजे चौथ्या घाताचं पद समाविष्ट करा दुसऱ्या घाताचं समा पद समाविष्ट करा पण त्या पदाच्या शेजारी सहगुणक म्हणून शून्य लावला पाहिजे म्हणजे त्या बहुपदीची किंमत बदलणार नाही आता मी चौथ्या घाताचे आणि दुसऱ्या घाताचे पद जे नाही ते कसे समाविष्ट करून लिहिणार आहे ते पहा तर ही पदे शून्य सहगुण घेऊन समाविष्ट करावीत आता मी हा सात एक्सचा हे सात एक्सचा चा पाचवा जसच्या तसे लिहिले आता यक्सचा चौथा ना चौथ्या घाताचे पद नाहीये मग शून्य एक्स चा चौथा असे लिहिणार आहे त्यानंतर बहुपदीतले जे आहे ते पद तिसऱ्या घाताचे तसेच्या तसेच लिहिणार आहे अधिक पाच एक्सचा चा त्यानंतर शून्य शु, एक्सच्या च्या दुसऱ्या घाताचे पद नाही आहे म्हणून शून्य एक्स चा अधिक शून्य एक्सचा वर्ग हे पद समाविष्ट करणार आहे त्यानंतर बहुपदीमध्ये असलेले ऋण दोन एक्स जसेच्या तसे आणि ऋण दोन जसेच्या तसे म्हणजे जी पदे ज्या घाताची पदे समाविष्ट नाही आहेत त्यांच्या शेजारी सहगुणक शून्य लिहून आपल्याला ती समाविष्ट करता येतात मग आता ही सर्व घात असलेली बहुपदी तिथं आपण तयार केलेली आहे म्हणजे आता यामध्ये जी पदे नव्हती ती सुद्धा आपण समाविष्ट केली आहे शून्य सहगुणक लावून म्हणजे आता पाचवा घात चौथा घात तिसरा घात दुसरा घात पहिला घात आणि आता हा शून्य घात हे सर्व पदे समाविष्ट झालेली आहेत हा यास बहुपदीचे घातांक रूप म्हणतात अशा प्रकारे सर्व घातांची पदे पूर्ण घेतलेली आहेत ज्यामध्ये जे नव्हते ते ते सुद्धा सहगुणक शून्य लावून घेतले असं असं लिखाण केल्यानंतर म्हणजे सर्व पदांसहित लिखाण केल्यानंतर आपल्याला सहगुणक रूप त्याच्या पुढच्या पायरेला लिहायचं आहे आता सर्व घात उतरत्या क्रमाने आहेत ही खात्री करा आणि त्यानंतर आता मी इथं पुढच्या पायरीला सहगुणक रूप लिहित आहे ते पण कंसात लिहायचे आहे कंसामध्ये आता पहिल्या पदाचा सहगुणक सात आहे तो धन सात तसाच घ्या दुसऱ्याचा शून्य आहे तो घ्या तिसऱ्याचा धन पाच आहे तो घ्या त्याच्यानंतर चौथ्या चौथ्याचा सहगुणक शून्य आहे तो शून्य घ्या त्याच्यानंतरच्या पदाचा सहगुणक ऋण दोन आहे तो चिन्हासहित घेतलेला घेतला पाहिजे त्यानंतर ऋण दोन हा स्थिरांग आहे ती तो तसाच घ्या तो तो एक्स्ट्रा शून्य घाताचा सहगुणक आहे अशा प्रकारे सर्व सहगुणक कंसात लिहा कंस बंद करा आणि दोन सहगुणकामध्ये कॉमा द्यायचा आहे आपल्याला सात कॉमा शून्य कोमा पाच कॉमा शून्य ऋण दोन कौमारुण दोन यास बहुपदीचे सहगुणक रूप असे म्हणतात म्हणजे सहगुणक रूप लिहिण्यासाठी काय करावं लागेल पहिल्यांदा दिलेली बहुपदी प्रमाण रूपात लिहावी लागेल म्हणजे उतरत्या क्रमाने बहुपदी प्रथम चलाच्या घाताच्या उतरत्या क्रमाने लहाव्या लागेल त्याला प्रमाण रूप म्हणायचं त्यानंतर समाविष्ट नसलेली पदे म्हणजे ज्या जे घात ज्या घाताची चलाच्या घाताची पदे वगळलेली आहेत त्याला शून्य सहगुणक लावून ती घातांक रूपात लिहिली पाहिजे हा ही दुसरी पायरी आणि त्यानंतर आपल्याला कंसामध्ये सर्वांचे सहगुणक गोळा करावे लागतील याला सह बहुपदीचे सहगुणक रूप असे म्हणतात ही असेल तिसरी पायरी तर अशा प्रकारे आपल्याला बहुपदीचे सहगुणक रूप लिहायचे आहे आता आपण काही बहुपदी प्रमाण रूपात लिहिणार आहोत त्याचा सराव करणार आहोत सुरुवातीला फक्त बहुपदी प्रमाण रूपात लिहिणे हा भाग पाहणार आहोत पहिली बहुपदी आहे यमचा घन अधिक तीन अधिक पाच यम बहुपदीचे रूप लिहिण्याची पद्धत मी सांगितली आत्ताच की चलाच्या घाताच्या उतरत्या क्रमाने लिहा इथं सर्वात मोठा घात आहे तिसरा ते पद यमचा आघण पुढे घेतलेले आहे त्यानंतर एक घाताचे पद यमच्या घनानंतर मी हे एक घाताचे पद पाच यमचा एक घात आहे तो एक घात नाही सांगितलं तरी चालतो यमचा घन अधिक पाच यम अधिक तीन अशा उतरत्या घातानुसार लिहायचं आहे ह्यालाच म्हणायचं प्रमाणरूप बस एवढंच लिहायचं आहे आपल्याला दुसरे उदाहरण आहे ऋण सात वाय अधिक पाच अधिक वायचा पाचवा घात अधिक तीन वायचा घन ऋण एकछेद दोन अधिक दोन वायचा चौथा ऋण वायचा वर्ग खालच्या वेळ मी मी रूप लिहिलेले आहे त्याचे सगळ्यात मोठा घात प्रथम लिहा मी खाली प्रमाण रूपात ती बहुपदी अशी लिहिणार आहे वायचा पाचवा घात अधिक दोन वायचा चौथा घात अधिक तीन वायचा घन ऋण वायचा वर्ग ऋण सात वाय ऋण एकछेद दोन म्हणजे चलांचे घात असे उतरत्या क्रमाने आले पाहिजेत पाचवा घात चौथा घात तिसरा घात दुसरा घात एक घात शून्य घात तर अशा प्रकारे बहुपदी प्रमाण रूपात लिहिली जाते आता आपण दुसरा एक भाग बघितला होता तो म्हणजे मग अशी की बहुपदी सहगुणक रूपात लिहिणे प्रमाण रूपात लिहित असताना फक्त उतरत्या क्रमाने चलाच्या घाताच्या उतरत्या क्रमाने मांडणी करून पदे लिहायचे पदांचे चिन्ह जसेच्या तसे लिहायचे पदाच्या चिन्हामध्ये बदल करायचा नाहीये आता आपण सहगुणक रूप लिहिणार आहोत पण सहगुणक सहगुणकरूप लिहित असताना एक खात्री करायची आहे की त्यामध्ये काही पदे वगळली आहेत का आणि ती जर वगळलेली असतील तर ती शून्य सह सहगुणक लावून घ्यायची आहे आता इथं प्रश्न दुसरा पहा खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा पहिले उदाहरण आहे एक्सचा घन उने दोन ह्याच्यामध्ये पदे 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 नाही आहेत म्हणजे दुसऱ्या घाताचं पद नाही आहे एक्सच्या एक घाताचं पद नाही आहे म्हणजे ही दोन पदे नाही आहेत कारण एक्सच्या तिसऱ्या घातानंतर डायरेक्ट स्थिरांक दिलेला आहे म्हणजे त्याच्यानंतर दुसरे पद हे डायरेक्ट स्थिरांकच दिले आहे ते म्हणजे दोन ऋण दोन एक्सच्या दुसऱ्या घाताचं पद नाही आहे एक्सच्या एक घाताचं पद नाही आहे मग प्रथम मला ती पदे समाविष्ट करावी लागतील मग याला म्हणणार आहे मी बहुपदीचे घातांकृ यसचा तिसरा घात प्रथम लिहा अधिक शून्य एक्सचा वर्ग अधिक शून्य यक्ष आणि हे ऋण दोन शेवटी लिहिणार आहे म्हणजे आता ही बहुपदी घाता रूपात कशी होईल तिसऱ्या घाताचे पहिल्यांदा दुसऱ्या घाताचे नंतर त्याच्यानंतर एक घाताचे आणि त्याच्यानंतर स्थिरांक तीन दोन एक शून्य असे त्यांचे उतरते घात होतील त्यानंतर मी आता बहुपदीचे सहगुणक रूप लिहिणार आहे सर्वांचे सर्व पदांचे सहगुणक कंसामध्ये गोळा करायचे आणि त्यांच्या समोर त्यांचं त्यांचं जे चिन्ह आहे ते लावायचं आपल्याला एक्सच्या घनाच्या समोर इथं एक आहे सहगुणक हा एक आहे म्हणून सुरुवातीला मी एक घेतले शून्य एक्सचा वर्ग ह्याचा सहगुणक शून्य कॉमा शून्य त्याच्यानंतर अधिक शून्य एक्स आहे त्याचा सहगुणक शून्य आणि सगळ्यात शेवटी ऋण दोन आहे तो ऋण दोन तर याला म्हणायचं बहुपदीचे सहगुणक रूप इथे दुसरे उदाहरण आहे पाच वाय आता ही एक बहुपदी आहे याच्यामध्ये पाच वाय म्हणजे वायचा एकच घात आहे आता एक घातानंतर पद कोणतं येत असतं तर ते शून्य घाताचं येत असतं म्हणजे तो स्थिरांक असायला हवा पण तिथं आलेला नाहीये स्थिरांक पण जे पद नाहीये ते आपल्याला समाविष्ट करायचं आहे त्याला आपण घातांक रूप असं म्हणतो दुसऱ्या पैरीला मी बहुपदीचे घातांक रूप लिहिणार आहे स्थिरांकाचं पद नाही आहे मग मी त्याच्या जागी शून्य घेऊ शकतो पाचवा अधिक शून्य आता मला बहुपदीचं सहगुणक रूप लिहायचं आहे फक्त मी अंक गोळा करणार आहे म्हणजे पदांच्या चलांच्या शेजारचे अंक गोळा करणार आहे त्याला सहगुणक म्हणतात तर ब खाली मी बहुपदीचे सहगुणक रूप लिहिलेले आहे पाच कॉमा शून्य तिसरे उदाहरण पहा दोन यम्चा चा चौथा घात ऋण तीन एमचा वर्ग अधिक सात कोणत्या कोणत्या घाताची पद नाहीये तिथे तिसऱ्या यांच्या चौथ्या घातानंतर यांच्या तिसऱ्या घाताचे पद वगळलेले आहे दुसऱ्या घाताचे पद उपस्थित आहे परंतु एक घाताचे पद नाही म्हणजे चार आहे तीन घाताचे पद नाही त्याच्यानंतर दोन आहे आणि एक घाताचे पद नाही म्हणजे यमच्या तिसऱ्या घाताचे पद नाही यमच्या एक घाताचे पद नाही आणि त्याच्यानंतर आहे स्थिरांक म्हणजे ते यमच्या शून्य घाताचे पद आहे आता ही दोन पदे नाही आहेत तिसऱ्या घाताचे पद आणि पहिल्या घाताचे पद म्हणजे एक घाताचे पद जे पद नाही त्याच्यासमोर शून्य सहगुणक लावावा आणि त्या पदांचा समावेश करावा मी खालच्या पायरीला बहुपदीचे घातांक रूप लिहिलेले आहे ज्यामध्ये आपण नसलेली पदे समावेश करतो आता पुढे पहा दोन यमचा चौथा घात लिहिला तिसऱ्या घाताचे पद नाही अधिक शून्य यमघन घेतला त्याच्या जागी त्याच्यानंतर दुसऱ्या घाताचे पद जसेच्या तसे लिहिले ऋण तीन यमचा वर्ग त्यानंतर एक घाताचे पद यायला पाहिजे होते ते नाही त्याच्यामुळं अधिक शून्य यमचा पहिला घात आणि सगळ्यात शेवटचे पद सात जसेच्या तसे तर याला म्हणायचं घातांक रूप आता सर्व पदांचा समावेश झालेला आहे जेव्हा चलांच्या घातानुसार उतरत्या घातानुसार सर्व पदे आलेली आहेत त्याच्या पुढच्या पाहिजेला आपण बहुपदीचे सहगुणक रूप लिहू शकतो बहुपदीचे सहगुणक रूप पहिल्याचा सहगुणक दोन दुसऱ्याचा सहगुणक शून्य तिसऱ्याचा सहगुणक ऋण तीन चौथ्याचा सहगुणक शून्य पाचव्याचा सहगुणक सात हे सर्व कंसात लिहायचे प्रत्येक सहगुणकामध्ये कोमा द्यायचा आहे दोन कॉमा शून्य कॉमा ऋण तीन कॉमा शून्य कॉमा सात तर अशा ह्या मांडणीला बहुपदीचे सहगुणक रूप म्हणतात त्याच्यानंतर चौथे उदाहरण पाहूया ऋण दोनशे तीन ही स्थिर बहुपदी आहे स्थिर बहुपदीमध्ये आहे म्हणजेच यामध्ये चलाचा घात शून्य चलच नाही आहे म्हणजे चलाचा घात शून्य आहे तुम्ही कुठल्याही मनाने चल घेऊ हो शकता एम वाय ए पी तर एकच बहुप एकच पद असलेली ही बहुपदी बहुप आणि तो पण स्थिरांक आहे बहुपदीचे रूप कारण इथं रूप लिहिण्याची काही गरजच नाही आहे बहुपदीचे रूप कारण इथं चलाचा घातच शून्य आहे समजा एक्स घेतला त्याचा घात शून्य आणि हे शेवटचंच पद असतं शून्य घाताचं बहुपदीचे सहगुणक रूप कंसामध्ये आपल्याला एकच सहगुणक लिहावा हो लागेल तो म्हणजे ऋण दोन छेद तीन तर अशा प्रकारे आपल्याला रूप लिहायचं आहे